आपली भारताची संसद हा लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक स्तंभ कायदे मंडळाचाच भाग आहे संसदेची एक गरिमा असते याच संसदेत देशाच्या हिताचे निर्णय किंवा कायदे घेतले जातात असं नाहीये की याआधी संसदेच्या अधिवेशनात कधी गोंधळ किंवा राडे हे झालेच नाही आधीही झालेत आणि आताही सुरू आहेत पण गोंधळ आणि त्यावरून होणाऱ्या खासदारांच्या निलंबनावरून नियमांचा गैरवापर केल्याचा आरोप आता जास्त केला जातोय शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी अनिल देसाईंसह तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसच्या राज्यसभेतील बारा खासदारांचं नुकतंच निलंबन करण्यात आलंय ज्यानंतर या खासदारांनी आरोप केलेत की ही कारवाई नियमाविरोधात जाणारी त्यामुळे संसदेचे हे नियम नेमके असतात तरी काय कोणत्या वेळी खासदारांचं निलंबन होतं आणि ते मागे घेता येऊ शकतं का याच गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत संसदेचे काही शिष्टाचार असतात ज्याचं पालन करणं हे प्रत्येक खासदाराचं एक सदस्य म्हणून कर्तव्य असतं लोकसभेच्या नियमावलीनुसार एक खासदार बोलत असताना दुसऱ्या खासदाराने त्यात अडथळा आणू नये चर्चासत्र सुरू असताना आपापसात कॉमेंट्री करू नये एकोणीशे एकोणनव्वद मध्ये अपडेट झालेल्या नियमानुसार घोषणाबाजी करणं फलक झळकावणं किंवा कागदपत्र फाडणं सभागृहात टेप रेकॉर्डर किंवा कॅसेट लावणं याही गोष्टी अजिबात मान्य नाही आहेत दोन्ही सभागृहाचे जे पीठासीन अधिकारी असतात म्हणजेच लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती जे आपले उपराष्ट्रपती सुद्धा असतात तर यांच्याकडे त्यांच्या त्यांच्या सभागृहाचे अधिकार हे बहाल करण्यात आलेले आहेत जी नियमावली लोकसभेची आहे तीच राज्यसभेलाही काही प्रमाणात लागू होतीये खास करून निलंबनाच्या बाबतीत फक्त एक कारवाई आहे ज्यात त्या दोघांमध्ये फरक आहे तो मी पुढे तुम्हाला सांगेन तर लोकसभेच्या नियमावलीतील रूल नंबर तीनशे त्र्याहत्तर नुसार खासदारांनी नियम तोडले गैरवर्तन केलं तर त्यांना सभागृहा बाहेर जाण्याचे आदेश हे देण्यात येऊ शकतात पण काही वेळेला खासदार तरी सुद्धा ऐकत नाहीत अशा वेळी नियम क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तरचा चा वापर लोकसभा अध्यक्ष हे करू शकतात जो खासदारांच्या निलंबना घेतात आणि त्याच्यानंतर संसदीय कामकाज मंत्र्यांना खासदाराच्या निलंबनाचा एक ठराव सभागृहात मंजूर करून घ्यावा लागतो ठराव मंजूर झाल्यास निलंबन होतं हे निलंबन एक दिवस पाच दिवस किंवा संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत सुद्धा करता येऊ शकतं आता दोन हजार एक मध्ये याच तीनशे चौऱ्याहत्तर कलमामध्ये किंवा या नियमामध्ये ए सेक्शन जोडण्यात आलं ज्यानुसार अशा प्रकारे ठराव मंजूर न करता सुद्धा लोकसभा अध्यक्ष खासदाराचं निलंबन हे करू शकतात तसे त्यांना अधिकार देण्यात आले दोन हजार एक मध्ये जसं मी सुरुवातीला म्हणता निलंबना संदर्भातले हे नियम राज्यसभेलाही लागू होतात फक्त राज्यसभेच्या सभापतींना ठराव मंजूर न करता खासदाराचा निलंबन करण्याचे अधिकार नाहीये जो मी आता नुकताच उल्लेख केलेला दोन हजार एक मधला नियम तो राज्यसभेला लागू होत नाही या सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की लोकसभा आणि राज्यसभा यांनी जे खासदारांबाबत निर्णय घेतलेले असतात त्यांच्या त्यांच्या अध्यक्षांनी त्याला कोर्टात आव्हान देता येत नाही सर्व अधिकार लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांच्याकडेच असतात खासदारांचं निलंबन मागे घ्यायचं झाल्यास तर संबंधित सभागृहात निलंबन मागे घेण्याचा ठराव सुद्धा मंजूर करून घ्यावा लागतो त्यानंतरच खासदारांचं निलंबन हे मागे घेता येतं आता यामध्ये जर त्या खासदारांनी जे गैरवर्तन केलेलं असतं अध्यक्षांनी सांगितल्यानुसार त्याच्या संदर्भात जर माफी मागितली तरी सुद्धा हे निलंबन मागे घेण्याचा विचार हा होऊ शकतो जसं नुकतंच आता ज्यांचा मी उल्लेख केलेला बारा खासदार जे निलंबित झाले त्यांच्या बाबतीत सुद्धा राज्यसभेच्या सभापतींनी हेच सांगितलं की जर या खासदारांनी माफी मागितली तर त्यांचं निलंबन मागे घेण्याचा विचार हा होऊ शकतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याआधी अशा निलंबनाच्या कारवाया कधी घडल्यात का सगळ्यात पहिली कारवाई घडली ती एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन जेव्हा दोन्ही सभागृहांना संबोधित करत होते तेव्हा त्याच्यामध्ये इंटरप्शन आणणं म्हणजे अडथळे निर्माण करणं आणि त्याच्यानंतर सभागृहातून निघून गेल्यामुळे काही खासदारांचं तेव्हा निलंबन करण्यात आलं होतं एकोणीशे एकोणनव्वद मध्ये सुद्धा लोकसभेच्या त्रेसष्ट खासदारांचं निलंबन झालेलं दोन हजार बारामध्ये आठ खासदारांचं दोन हजार तेरा मध्ये बारा खासदारांचं पाच दिवसांसाठी निलंबन झालेलं दोन हजार चौदा मध्ये नऊ खासदारांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं जसा मी सुरुवातीला उल्लेख केला की या संसदेची गरिमा राखण्यासाठी हे सगळे नियम तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याचे सर्वोच्च अधिकार हे त्याच्या त्याच्या अध्यक्षांना ते दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांना देण्यात आले पण काहींचं म्हणणं असं सुद्धा आहे की कामकाज स्मूथ चालावं म्हणून हे सगळे अधिकार अध्यक्ष आणि सभापतींना देण्यात आलेले आहेत पण याचा अर्थ असा नाही की या अध्यक्ष किंवा सभापतींनी आपणच त्याचे सुप्रीम अथॉरिटी आहोत असं समजलं पाहिजे असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे Uh, काही वर्षांपूर्वीच uh, एका लोकसभेच्या अध्यक्षांनी अशी मागणी केलेली हो कि होती किंवा असं uh, सुचवलेलं होतं की जे खासदार गैरवर्तन करतायत त्याच्यावर तिथल्या कॅमेऱ्यांनी फोकस करावा जेणेकरून निलंबन योग्य आहे की अयोग्य आहे याचा निर्णय आपसुकच होईल कारण की त्या खासदाराचं जे काही गैरवर्तन असेल ते त्याच्यातनं स्पष्ट दिसून येऊ शकतं जेव्हा जेव्हा अशा प्रकारे निलंबनाच्या कारवाया केल्या जातात तेव्हा अध्यक्ष किंवा सभापतींकडून अर्थातच त्या गोष्टीची पाठराखण केली जाते की ही कारवाई एक शिस्तबद्धता कायम ठेवण्यासाठी केली जाते ज्यांचं निलंबन होत असतं त्यांचं असं म्हणणं असतं की ही कारवाई चुकीची आहे आणि त्याच्या अधिकारांचा हा गैरवापर केला जातोय पण जेव्हा यांच्या पोझिशन्स बदलल्या जातात म्हणजे आत्ता जे सत्य आहेत ते जेव्हा विरोधात जातात आणि आत्ताचे जे विरोधक आहेत ते जेव्हा सत्य येतात तेव्हा सुद्धा हे आरोप अशाच प्रकारे पुन्हा पुन्हा केले जातात या सगळ्यावर आपल्या खासदारांच्या वर्तनावर आणि त्यांच्यावर होणाऱ्या कारवायांवर या सगळ्या घडामोडींवर तुमचं नेमकं का काय म्हणणं आहे हे तुम्ही कॉमेंट बॉक्समधून आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता तुमचे आणखी काही प्रश्न असतील तुम्हाला आणखी कुठली माहिती समजून घ्यायची असेल तर सुद्धा सजेशन तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देऊ शकता या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती वाचण्यासाठी मुंबई तक डॉट इन याच्या वेबसाईटला जरूर भेट द्या ताज्या बातम्यांसाठी मुंबई तकच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक फॉलो आणि शेअर करू शकता